नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गुळाचे आणि बेसनचे लाडू। त्यासाठी साहित्य लागणार आहे 1 कप बेसन पीठ, 1/2 कप गूळ, 1/2 कप वितळलेलं तूप आणि बदाम, पिस्ता आणि काजू। हे बदाम, पिस्ता आणि काजू मी चाकूनी कट करून घेतलेले आहेत आणि इथे मेजरमेंट मी या कपाने घेतलेलं आहे। चला तर मग बनवूयात बेसनचे लाडू। त्यासाठी अगोदर पॅनमध्ये हे बेसनचं पीठ आपण भाजून घ्यायचं। आता हे बेसनचं पीठ आपल्याला मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट भाजून घ्यायचं आहे। हे चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल, आपण लाडू बनवल्यानंतर ते लाडू आपल्या तोंडात चिकटणार नाही। जर पीठ कच्चं भाजलं गेलं तर ते खाल्ल्यानंतर चिकटतील। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, त्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओज पाहता येतील। तुम्हाला जर गूळ वापरून बनवलेल्या अजून काही रेसिपीज हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा। हे पहा, इथे पिठाला एकदम तांबूस लालसर रंग आलेला आहे। तर हे पीठ भाजण्यासाठी मला बरोबर 15 मिनिट लागलेले आहेत। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू आणि थंड होण्यासाठी 10 मिनिट ठेवून देऊ। आता हे थंड झालेलं बेसन पीठ आणि यात गूळ मिक्स करून आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। इथे हे मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू। आता ह्या मिश्रणात तूप मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी लाडूच्या वरून पण लावू शकता। आता हे मिश्रण मिक्स करून त्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। हे 1 वाटी बेसन मध्ये आपले 7 ते 8 लाडू होतात। तुपाचं प्रमाण मी सांगितलं तेवढंच घ्यायचं आहे, कारण जर जास्ती तूप वापरलं तर लाडूचा शेप चेंज होण्याची शक्यता असते। बाकीचे सर्व लाडू आपण असेच वळून घेणार आहोत। हे पहा, आपले बेसनाचे सर्व लाडू वळून तयार आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हीही या दिवाळीत हे लाडू नक्की करून पहा, खा आणि इतरांना खाऊ घाला। धन्यवाद।